हे आहे पुण्यातील शासकीय छायाचित्रण कार्यालय अर्थात फोटो रजिस्ट्री ऑफिस. ब्रिटिश काळापासून या कार्यालयात जमिनींशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांच्या म्हणजे सेल डीड, जमिनीच्या चतुःसीमा, अभिलेख तसंच मृत्यूपत्र अशा महत्त्वाच्या दस्तऐवजांच्या फोटो प्रिंट्स जपून ठेवल्यात. 1927 पासून ते 1985 पर्यंतच्या लाखो फिल्म्स इथल्या 3 अभिलेख कक्षात ठेवल्यात. पण गेल्या काही वर्षात अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक फिल्म्स कुजल्यात, सडल्यात. स्टाफ म्हणून फक्त एकच कर्मचारी आहे, ते म्हणजे सध्या काम पाहणारे सिनियर फोटोग्राफर जीबी सावंत. या दुरावस्थेला जबाबदार म्हणजे शासनच आहे ना. त्यांनी आपण 1000 वेळा त्यांना सांगितलं की फिल्म प्रिझर्वेशन साठी कसं माहिती का व्हेंटिलेशन, परत त्यांना म्हणजे कसं म्हणजे एअर कंडिशन, परत आफ्टर 6 मंथ किंवा वर्षाचा एक पिरियड आहे त्यांना त्या फिल्म उघडायच्या, त्यांना हवा देण्याचं काम करायचं, परत त्या गुंडाळून त्याला चिठ्ठी वगैरे लावून लेबल लावून त्या ह्या टीमवर सगळं त्याचं लिहिलेलं असतं, त्या टीममध्ये करून ठेवून परत ती जागेवर ठेवायची. ज्या इमारतीत फोटो रजिस्ट्री कार्यालय आहे त्या इमारतीच्या तळघरातही फिल्म साठवल्यात, पण पावसाच्या पाण्याने या फिल्म्स भिजल्यात. इथे दुर्गंधी पसरली आहे, रॅग गंजलेत, या बेसमेंट मध्ये कुणी पाऊलही टाकण्यास धजावणार नाही अशी इथली अवस्था आहे. 1927 पासून ते 1985 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मिळकतींच्या दस्तावेजांचं फोटो फिल्मचं रेकॉर्ड या एका खोलीमध्ये आहे, परंतु याच्या दुरावस्थेमुळे आता या सगळ्यांचंच अस्तित्व धोक्यात आलं. अख्ख्या महाराष्ट्रातील जमिनीचे दस्तऐवजांची माहिती या कार्यालयात असल्यानं शेकडो नागरिक कानाकोपऱ्यातून दुय्यम निबंधकाचं पत्र घेऊन कागदपत्राची झेरॉक्स मिळवण्यासाठी इथे येतात, पण त्यांच्या हाती निराशाच येते. त्या आतमध्ये त्या फिल्मची दुरावस्था जर बघितली तर ते फार रेकॉर्ड म्हणजे अस्पष्ट रेकॉर्ड आहे. ज्या माझ्या बरोबर जे लोक आले होते त्यांना जे रेकॉर्ड मिळालं त्याच्यामध्ये फक्त वरचे झेरॉक्स, वरचं जे परत यायला पाहिजे होती ती परत आलीच नाही त्याच्यामध्ये. फोटो रजिस्ट्री ऑफिस हे महसूल खात्याचा आत्मा समजलं जातं. नोंदणी महानिरीक्षक याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतात. गेल्या 7 वर्षांपासून दस्तऐवजांचं संगणकीकरण करून सीडीच्या माध्यमातून प्रिझर्वेशन करण्यात येत आहे, त्यामुळे आता या जुन्या सिस्टीमकडे दुर्लक्ष होत आहे. पण लाखो नागरिकांचे करोडो रुपये किमतीच्या या दस्तऐवजांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, आयबीएन लोकमत, पुणे. बघितलं आपण पुण्याचं जे फोटो रजिस्ट्री ऑफिस आहे जे महसूल विभागाच्या कार्यकक्षेमध्ये येतं त्याची काय अवस्था आहे. आमचे पुण्याचे ब्युरो चीफ अद्वैत मेहता यांची ही बातमी आहे. फोटो रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी सगळी पडताळणी केली आणि काय स्थिती आहे ते आपण त्यांच्या स्टोरीमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आपण अद्वैतशी थेट बोलूया. अद्वैत, कागदपत्रांची काय अवस्था आहे, कागदपत्रांच्या फोटो प्रिंटची काय अवस्था आहे हे सगळं तर आपण बघितलं, पण तू जेव्हा त्या ऑफिसमध्ये गेलास तेव्हा तिथे काय वातावरण होतं, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं म्हणणं काय होतं? आरती, हे संपूर्ण महाराष्ट्रामधलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या जमिनी आहेत त्या जमिनीच्या नोंदींच्या संदर्भातलं हे ऑफिस आहे, त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे लोक आहेत ज्यांना आपल्या या सगळ्या जमिनीबद्दल माहिती पाहिजे असते, कारण कागदपत्र जपून ठेवता येत नाहीत, कागदपत्र गहाळ होतात, चोरल्या जातात, नष्ट होतात, त्यासाठी सिस्टीम सुरू केली की महत्वाच्या या सगळ्या दस्तऐवजांच्या ज्या फोटो प्रिंट्स आहेत त्या 35 mm या त्या फिल्ममध्ये त्या ठेवल्या जातात. त्यामुळे स्वाभाविकपणे तिथं स्टाफ पाहिजे आणि तसं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, कारण फिल्म्स या ज्वालाग्रही असतात, जर आग लागली तर तिथं फायर एक्स्टिंग्विशर्स पाहिजेत आणि त्या फिल्म्स जसं म्हटलं की त्याला व्हेंटिलेशन पण पाहिजे. तिथं गेल्यानंतर बघितलं तर तिथं अत्यंत जुनाट अशी त्या अभिलेख कक्ष आहेत. त्या अभिलेख कक्षामध्ये खरोखर पाय ठेवता येत नाही इतकी दुर्गंधी पसरलेली आहे. तिथं फक्त कर्मचारी म्हणून एक सिनियर फोटोग्राफर आहे, त्याच्याकडे दिवसातनं 100 माणसं येतात, त्यांना आपल्या कागदपत्रांची झेरॉक्स पाहिजे असते, त्यांनी तसं पत्र आणलेलं असतं, परंतु जेव्हा ते कागदपत्र त्या फिल्म्स तो बघायला जातो आणि जर त्या या सगळ्या जुन्या फिल्मची अवस्था आपण बघितली तर त्यांच्या हातात निराशा येते. तिथं अत्यंत दुरावस्था झालेली आहे. बेसमेंटमध्ये तर जाऊच शकत नाही, पावसामध्ये छाती इतकं पाणी येतं आणि आपण बघितलं की रॅक गंजलेले आहेत, अनेक ज्या फिल्म्स त्याच्या स्पॉइल झालेल्या आहेत, काही त्या फिल्म्समध्ये त्याचा कचरा झालेला, दुर्गंध झालेला आहे. बरोबर आहे, कशी दुरावस्था झाली आपण बघितलं. आपण आपल्या बातमीमध्ये पण बघितलं की गोविंद सावंत हे जे एकमेव फोटोग्राफर आहेत तिथे कर्मचारी आहेत ते या सगळ्या ऑफिसची धुरा सांभाळत आहेत आणि तुझ्या बातमीतही असं म्हटलेलं आहे की महसूल विभागाकडे नेहमीच या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी हे लक्षात आणून दिलं होतं की या ऑफिसची इथल्या फोटो प्रिंटची काय अवस्था आहे. महसूल विभागाकडून त्यांना काय उत्तर मिळालं?
वारंवार त्यांनी जसं सांगितलं की पत्रव्यवहार केलेला आहे, दाखवून दिलेलं आहे की या फिल्म सडत चाललेल्या आहेत, कुजत चाललेल्या आहेत, त्या स्पॉईल झालेल्या आहेत. आणि जेव्हा लोक येतात, लोक केसेस करतात, जेव्हा त्यांना फिल्म्स मिळत नाहीत तेव्हा पोलीस केसेस पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या आहेत. त्यामुळे या फिल्म्स नीट प्रिझर्व्ह केल्या जाव्यात म्हणून जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, व्हेंटिलेशन पाहिजे, एसी पाहिजे, स्टाफ मोठा पाहिजे, त्यांना प्रोजेक्टर पाहिजे, कुठल्याही सुविधा ज्या आहेत त्या त्यांना मिळालेल्या नाहीयेत. आणि जसं आपण बघितलं की जेव्हा पाऊस येतो तळघरामध्ये छातीत इतकं पाणी साचतं तेव्हा या सगळ्या फिल्म्स भिजतात, त्यांना पर्यायी व्यवस्था नाहीये. तर वारंवार त्यांनी स्टाफची मागणी केली, वारंवार मागणी करूनही महसूल विभागानं या सगळ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आपल्याबरोबर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आहेत, ते सुद्धा या प्रकरणाचा पाठपुरावा करतात.